राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आपल्या सोबत आहेत. पुण्यात ठिकठिकाणी दहीहंडी फुटतायत. पुण्यातल्या धायरी परिसरात तुम्ही आवर्जून आला आहात आणि मला वाटतं 10 ची वेळ पोलिसांनी दिलेली आहे आणि तुमच्या हस्ते पुण्यातली शेवटची किंवा 10 च्या ढोक्याला दहीहंडी तुमच्या उपस्थित फुटणार आहे. वातावरण बघून काय वाटतं, तब्बल 2 वर्षानंतर हा सण उत्सव आपण अनुभवतो आहोत. 2 वर्षानंतर हा सण करता आल्यामुळं मुंबईमध्ये पुण्यामध्ये प्रचंड उत्साह आहे. आज इथं गणेश मित्र मंडळ आणि रुपालीताई चाकणकर फाउंडेशन डायरीमध्ये फार मोठी दहीहंडीचा उत्सव त्यांनी घेतलेला आहे. असे अनेक उत्सव पुणे शहरात आहेत पण हा पुणे शहरातला एक सगळ्यात मोठा महोत्सव दिसतो आहे आणि जवळपास 10 वाजायला अजून 20-15 मिनिटं बाकी आहेत. मला वाटतं की हा दहीहंडी आणि हा महोत्सव हा एवढ्या मोठ्या प्रमाणात पुणेकर पण साजरा करतायत. पुण्यातले सगळी तरुणाई याच्यात सहभागी झालेली आहे. रस्त्याने येताना अनेक ठिकाणी ट्रॅफिक जॅम आहे कारण हा दहीहंडीचा उत्सव वेगळ्या ठिकाणी चालू आहे. या सर्वात आमचे तरुण महाराष्ट्रातले फार मंत्रमुग्ध होऊन त्यात सामील झालेले आहेत. फोडणारेही आणि पाहायला आलेले देखील आणि त्यामुळे इथं किमान 10-15 हजारापेक्षा जास्त क्राऊड या ठिकाणी फक्त ही दहीहंडी फोडण्याच्या औत्सुक्याने थांबलेलं आहे. मला वाटतं याचं दहीहंडीचं महत्त्व आपल्या सगळ्यांच्या समोर येतं. मी या ठिकाणच्या संयोजकांना मनपूर्वक धन्यवाद देईन की असा सण साजरा करत असताना अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने फार चांगली व्यवस्था करून त्यांनी हा सण साजरा केलेला आहे. रुपालीताई आणि या गणेश मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी यांचे मी आभार मानतो. या वर्षीच्या दहीहंडी उत्सवामध्ये एक घोषणा म्हणजे काल जी घोषणा झाली की गोविंदांना खेळाडू म्हणून त्यांना मान्यता मिळते. नवीन सरकारने ही घोषणा केली आणि त्यांना आरक्षण देखील नोकरीमध्ये वगैरे मिळणार आहे. त्यावरती काय, नवीन मुख्यमंत्री झाले आहेत, लवकर लवकर घोषणा करून लोकांना प्रभावित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे मी तो समजू शकतो. पण हे इम्प्लिमेंट कसं करणार? कोणती, आता त्यांनी सांगितलं की 10 लाख रुपयाचा विमा गोविंदा पथकातल्या प्रत्येकासाठी असेल पण काल विधानसभेत त्यांना कसा विमा उतरणार हे सांगता आलं नाही आणि त्यामुळं घोषणा करतायत उत्साह आहे नवा सरकार आहे असं असतंच सुरुवातीला. पण इम्प्लिमेंटेशन करताना याच्यात प्रचंड अडचणी आहेत. महाराष्ट्रामध्ये आजही खेळाडूंच्या आरक्षणाच्या बाबतीत परिपूर्णता नाही आहे. जे खरे खेळाडू वेगळे खेळ खेळतात, जे महाराष्ट्रात 1000-2000 लाखोच्या संख्येने आहेत, ते त्या 5% आरक्षणाकडे बघत असतात आणि ते आपलं पूर्ण झोकून आयुष्यभर एक खेळाचा तपश्चर्या करत असतात. त्यांना त्यातून 5% आरक्षणातनं संधी मिळावी हा त्या योजनेचा हेतू आहे. आता गोविंदामध्ये सहभागी झालेले सगळे उत्साही असतात. आता सरकार यात कसा फरक करतं आहे आणि महाराष्ट्रातल्या खऱ्या खेळाडूंना त्यांच्या आरक्षणापासून दूर जाता येणार नाही आणि गोविंदातल्या मुलांना देखील त्यांचं आरक्षण देता येईल असं काहीतरी आता एकनाथराव शिंदे काढतील असा मला विश्वास आहे आणि ते त्यांनी काढावं. आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्रिमंडळातले नेते दहीहंडीच्या ठिकठिकाणी हजेरी लावत आहेत. आम्हीच दहीहंडी खऱ्या अर्थानं फोडली, काही दिवसांपूर्वी कोंडी फोडली, बंधनातून मुक्त झालोय असं देखील ते वारंवार सांगतायत. ही जी दहीहंडी आहे ही सर्वांच्या समक्ष फुटते आणि ह्या दहीहंडीचे सगळे थर लोकांनी प्रोत्साहन देऊन वाढवलेले असतात आणि त्यांनी जी दहीहंडी फोडलेली आहे 50 थर देऊन ती गुपचूप चोरून आणि कुठल्या तरी गावाला पळून जाऊन फोडलेले थर आहेत, फोडलेली दहीहंडी आहे. त्या दहीहंडीला महाराष्ट्राची मान्यता नाही आहे, या दहीहंडीला खरी मान्यता आहे. त्यांची दहीहंडी खऱ्या अर्थानं फुटणार का थर कोसळणार असं तुम्हाला? थर कोसळतील जर न्यायालय खरंच न्याय देणार असेल आणि भारतात न्याय शिल्लक असेल तर त्यांचे थर कोसळतील. धन्यवाद झी मीडियाशी बोलल्याबद्दल आणि शुभेच्छा. व्हिडिओजन स्पीकिंग कामेसा अरुण मेहत्रे, झी मीडिया, धायरी, पुणे. छत्रपतींचा विचार म्हणजे